ग्रंथ आहे. हे नुसते धर्मग्रंथ नाही, त्यात कसं जगावं आणि कसं न जगावं किंवा काय जगणं कसं नसावं याचा उत्तम परिपाक म्हणजे हे सगळे. आज पहिल्यांदाच तिरंदा गुरुजी म्हणतो अष्टेकर गुरुजींच्या बद्दल सगळं कळलं. श्रीमंतीबद्दल बऱ्याचशा गोष्टी झाल्या. मला एक राजभवनची ओवी आठवत, श्रीमंतीबद्दल त्यांनी इतकं सुंदर म्हटलंय की कळू दे वळू दे तव नामाची भरती, कळू दे वळू दे तव नामाची भरती, लाभो आयुष्यातील अमृतमय माधुरी, धरू दी जयाचे बोट चालावे भवसागरी, तो आहे मागे पुरती. हे केवढी श्रीमंती, तो जर तुमच्या मागे पुढे याच्यापेक्षा दुसरी श्रीमंतीच असू शकत. आणि त्यांच्यातली सोज्वळता सात्विकता मगापासून त्यांचं निरीक्षण करतोय. पहिल्यांदा काही माहीत नव्हतं कोण आहेत ते माहीत नव्हतं, पण खूप शायर खूप चांगलं म्हणतो की बुलंदी उन्हें छू नहीं सकती जो फक्र करते है, बुलंदी उन्हीं को छूती है जो खुदा का शुक्र करते है. हा हा जो समर्पित भाव आहे त्यांचा त्यांच्या गोशाळा असतील माझीची खूप चांगलं सांगितलं. महाराज तुम्ही पण खूप वेगळा उल्लेख केला, एक वेगळं सगळ्या कुटुंबियांचं तुम्ही इथे स्वागत केलं की तेव्हा तेव्हा काय होतं की पर्वताच्या तळाशी आपण राहू त्या पर्वताची उंची मोजू शकतो. तुम्हाला जर पर्वत बघायचा असेल तर तुम्हाला लांबवर जावं लागतं. तेव्हा प्रभाव आणि स्वभाव तुम्ही म्हटलं की पर्वत जर बघायचा असेल तर तो लांबूनच बघावं लागतो. त्या माणसाची उंची आणि प्रेरणा त्याची कार्यशक्ती कर्तृत्व शक्ती तेव्हाच कळते की जेव्हा तुम्ही त्या पर्वताला बघू शकता. ते पर्वता एवढं कार्य आहे आणि या निमित्ताने सगळ्या कुटुंबियांना एक वेगळेपण दिसण्याच खूप चांगलं आहे. खूप काही बोलण्यासारखं माझ्याकडे नाही आहे. मला या माजिद पैठणकरचं या निमित्ताने कौतुक करायचं आहे. आणि या यंग माइंड्स मध्ये हा जो माजिद जे काम करतोय असंच पुढे मागे पंडित जे आहेत तिथे या तरुणाईमध्ये हा सगळा ग्रंथ जे पर्टिक्युलरली हिंदी भाषेत आहे. आणि आजची ही जी क्रेज आहे की मला असं वाटतं की हे डिजिटल टेक्नॉलॉजीज मध्ये सुद्धा हे आणावं, त्याचं इंस्टाग्रामवर छोटे छोटे अध्याय करून त्याच्यात जावं, त्याच्यात ऑडिओ बुक तयार व्हावं, आजच्या पिढीला हे सगळं कळावं या निमित्ताने काहीतरी पुढचं पाया पुढचं पाऊल आपल्याला घ्यावं लागेल. मला मोदींचा एक शब्द खूप चांगला आठवला, ते म्हणतात आयटी प्लस आयटी इज इक्वल टू आयटी. म्हणजे काय बघ, 2+2=2 असं कसं. पण ते म्हणतात की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्लस इंडियन टॅलेंट इज इक्वल टू इंडिया. जर आपल्याला उद्याचा समृद्ध भारत घडवायचा असेल तर ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ही हिंदी मधली पोथी घरा घरा कोपऱ्या कोपऱ्या तरुणाईपर्यंत पोहोचायला पाहिजे. त्यासाठी जर काही करायचं असेल तर मी MIT चा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून याच्यामध्ये निश्चितच काहीतरी खूपच छान चार वेळा. मला असं वाटतं हे या पुस्तक प्रकाशनापर्यंतच मर्यादित न राहता मी कामत सरांना विनंती करणार आहे की कामत सर असं काहीतरी एक वेगळं स्वरूप डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. कालच बजेट झालं, सगळीकडे डिजिटल डिजिटल सुरू आहे आणि तेच खरं आजच्या तरुणाईला त्याची आवश्यकता आहे. ऑडिओ बुक याचं व्हावं, मुलांपर्यंत हे पोचवावं असं मला वाटतं. आणि बस एवढंच गुरुजी आष्टेकर गुरुजींना शताय दिवशी व्हावं, असंख्य कार्य त्यांच्या हातून मिळावे आणि त्यांच्या झोळीमध्ये भगवंतांनी माऊलींनी भरभरून द्यावं. दीपकी दीपक लागलेल्या ज्योती, हे एक दीपक या निमित्ताने घराघरांमध्ये घरभरी वाती शून्य झाल्या की हे ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून पोहोचावं. आणि तुम्हाला शतायुषी तुम्हाला बाबू पंडितजींनी सुंदर आशीर्वाद या ठिकाणी दिलेले. पंडितजी संस्थेशी खूप जवळचे जुंबलेले आहेत. खास मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना यांच्या संस्कृत सेवेसाठी MIT ला येऊन सगळ्यांच्या समोर साष्टांग नमस्कार पंडित वसंतरावजी गाडगेंना घातला होता. 2012 ची गोष्ट आहे. इतकं संस्कृतचं खूप प्रभावी व्यक्तिमत्व. कामत सरांबद्दल ऐकलं, शारदा ज्ञानपीठमच्या कार्यामध्ये त्या दिवशी विनोबा भावे पुरस्कार सर तुम्हाला मिळाला होता, तुमचं त्या दिवशी ऐकायला मिळालं नाही, पण कुठेतरी कामत सरांचा एक उल्लेख मला नेहमी. एक सगळा परिवार आष्टेकर गुरुजींचा ठिकाणी आलेला आहे. एवढंच सांगतो आणि म्हणतो की
एक शायर खूप छान म्हणतो की हरे भरे पेड पर सुखी डाली नाही होती, हरे भरे पेड पर सुखी डाली नाही होती, मुस्कुराते ओठों पे कभी गाली नहीं होती। जो बंदा झुक जाए प्रभु की चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं। सगळा परिवार इथे आलेला आहे, असो आध्यात्मिक बैठक सगळ्यांना मिळो आणि तुम्ही शतायुषी व्हावं ही माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो आणि सांगतो। खूप खूप धन्यवाद, नमस्कार।